महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी. महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक योगेश वानखेडे. मित्रांनो, आज तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की आज सरांनी क्लासची सुरुवातच या क्लासची गणित या विषयाच्या क्लासची सुरुवात एका उखाण्याने केली. उखाण होता मित्रांनो, महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी. महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. बरोबर आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या, उखाण्या सुरू उद्यापासून म्हणजे आजपासूनच आपण प्रत्येक क्लासची सुरुवात या उखाण्याने करणार आहोत. आता हा उखाणा काही बायकांचा उखाणा नाही आहे, हा उखाणा काही लग्नाचा उखाणा नाही आहे मित्रांनो, हा उखाणा आपल्या गणिताचा उखाणा आहे. या उखाण्यामध्ये मी तुम्हाला सरळ सरळ आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र सांगितलं, लांबी गुणिले रुंदी. असं रोज मी नवीन नवीन एक एक उखाणा घेऊन येत जाईल आणि क्लासची सुरुवात करत जाईल मित्रांनो. ओके, ठीक आहे, चला आज आपण क्लासला सुरुवात करूया मित्रांनो. ठीक आहे, विषय गणित जगातला सर्वात सोपा विषय. तो विषय कसा सोपा आहे, प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला समजत असेल की खरंच गणित सर्वात सोपा विषय आहे. आज आपण मी तुमच्यासमोर घेऊन येतो मित्रांनो गुणाकार भाग दोन. गुणाकार भाग दोन. भाग एक पाहला आहे मित्रांनो आपण. ठीक आहे, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये गुणाकार कसा करायचा, दोन अंकी संख्येचा, तीन अंकी संख्येचा, चार अंकी संख्येचा, कशाप्रकारे गुणाकार करायचा हे शिकलो आहे. आज आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो गुणाकार भाग दोन. याच्यामध्ये बघा काय काय आज पाहणार आहोत, समजून घ्या मित्रांनो, बघा लक्षात घ्या. आणि खूप महत्त्वाचा आहे आजचा हवालासुद्धा भाग. बघा लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न कसे विचारतात आणि कसे उत्तर द्यायचे बघा लक्षात घ्या मित्रांनो. आजचा एक्झाम्पल, ठीक आहे, ओके, कशा प्रकारचा गुणाकार आता आहे. ठीक आहे, ओके, बघा, 6432 इंटू 99 किंवा 99. ओके, 6432 इंटू 99. आता म्हणाल की सर आम्हाला येतो हा गुणाकार, हो येतो. तुम्ही काय कराल, नऊनी गुणाल किंवा कोणी 99चा फाडापाठ करेल, नका करू, एवढा मोठा फाडापाठ करू नका मित्रांनो. काही फाडापाठ करायची गरज नाही आहे. हा गुणाकार कसा करायचा समजून घ्या. बघा लक्षात घ्या मित्रांनो, 6432 इंटू 99 आहे, बरोबर आहे, इंटू 99 क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे, ओके, 99ला गुणायचं होतं. आपण 99ने न गुणता आपण एक काम करू, या पाऊल पुढं चाललं जाऊ, 100ने गुणू. किती निघून मित्रांनो, 100ने गुणू. ठीक आहे, ओके, याला जर 100ने गुणलं, आता हा गुणाकार सोपा आहे मित्रांनो. 100ने गुणणं म्हणजे एकदम सोपं आहे, काहीच नाही. काय करायचं, 6432 जच्या तशी लिहून घ्यायचे आणि एकावर किती शून्य मित्रांनो, 20 त्याच्यावर ठेवून द्यायचे. किती शून्य ठेवायचे, 20 ठेवले, झालं. आता आपल्याला कितीला गुणायचं होतं, 99ला. आपण कितीला गुणलं, 100ला. जास्त गुणलं, कमी गुणलं, जास्त गुणलं. कितीने जास्त गुणलं मित्रांनो, एक वेळा जास्ती गुणलं म्हणून काय करायचं, एक वेळा कमी करून टाकायचं. काय कमी करायची मित्रांनो, हे 6432 याच्यातून एक वेळा कमी करणे म्हणजेच मायनस करून टाकायचे. शून्यातून दोन जात नाही तर 10 काढतो मित्रांनो. 10 गेले, किती राहते रे, 8 राहते. किती राहते, 8. एक इथे हातचा द्यायचा, ओके. पुन्हा 0 जात नाही, 10 गेले, 3 आणि 4 झाले ना, 10 गेले मित्रांनो, 6 राहते. इथे पुन्हा एक हातचा देऊन द्यायचा. इथे 5 झाले, वरती 2 आहे, 2 जात नाही म्हणून कितीतून काढायचे, 12 गेले मित्रांनो. किती राहते, 7 राहते. इथे पुन्हा एक हातचा द्यायचा, 6 आणि 1 झाले, 3 जात नाही, त्याच्यामुळे पुन्हा एक काय करायचं, 13 घ्यायचे. 13 गेले, किती राहते मित्रांनो, 6 राहते. एक हातचा, 4 गेला, 3 राहते, ओके, 6 ॲज इट इज. आन्सर आलं मित्रांनो 6367 68. समजलं, ओके, आलं लक्षात. पाहून घ्या एक वेळा पुन्हा कसं केलं, तर पुन्हा एक उदाहरण घेतो मित्रांनो मी, लक्षात घ्या, पाहून घ्या एक वेळा. ओके, चला पहा मित्रांनो, मी दुसरं उदाहरण तुमच्यासमोर घेऊन आलो आहे याच पद्धतीचं. याच्या आधी जे पहिलं उदाहरण पाहिलं, दुसरं उदाहरण मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे मित्रांनो या गुणाकाराचं, त्याच पद्धतीने करूया. बघा लक्षात घ्या, काय विचारलं आहे प्रश्नामध्ये, 85932 इंटू 999 किती, 999. चला करूया आपण, काय करायचं, 999ला गुणायचं आहे. आपण एक काम करू, त्याच्या समोर जाऊ, एक पाऊल पुढं चाललं जाऊ. 999 नंतर किती येते रे, 1000 येते. म्हणजे शून्यवाली संख्या ठेवायची आणि शून्यवाल्या, एकावर शून्य असणाऱ्या संख्येला गुणणे एकदम सोपं आहे. काय नाही, ते एकावरचे शून्य उचलणे आणि त्यावरती ठेवून देणे मित्रांनो, बरोबर आहे. ठीक आहे, ओके, बघा, हे 3 उचलायचे आणि याच्यावर ठेवायचे, 8593 ओके, 8593 आणि 2 8 5 ओके 8 5 9 3 आणि 2
किती शून्य ठेवायचे, एक दोन तीन, तीन शून्य, एक दोन आणि तीन, तीन शून्य ठेवले ठीक आहे. ओके, कितीला गुणायचं होतं, 999 ला. आपण कितीला गुणलं, 1000 ला. जास्त गुणलं, कमी गुणलं, जास्त गुणलं, एक वेळा जास्त गुणलं म्हणजे एक वेळा कमी करून टाकायचं. मित्रांनो काय कमी करायचे, 85932 हे कमी करायचे एक वेळा, 85932 हे एक वेळा मायनस करायचे मित्रांनो. ओके झालं, चला पा समजून घेऊया, बघा लक्षात घ्या. शून्यातून दोन जात नाही मित्रांनो, दहातून दोन गेले किती राहते रे, आठ राहते एक हातचा. शून्यातून चार जात नाही मित्रांनो, दहातून चार गेले किती राहते रे, सहा राहते एक हातचा. ओके, शून्यातून दहा जात नाही, दहातून दहा गेले किती राहते रे, शून्य राहते एक हातचा. दोनातून सहा जात नाही, बारातून सहा गेले किती राहते मित्रांनो, सहा राहते एक हातचा ठीक आहे. ओके, आता तीनातून नऊ जात नाही तर तेरातून नऊ काढायचे मित्रांनो, तेरातून नऊ गेले किती राहते रे, चार राहते एक हातचा. नवातून एक सहज जाते, आठ राहते पाच ॲज इट इज, इथे आठ ॲज इट इज. मित्रांनो ॲन्सर आला आपलं किती, 8584606 8. समजलं मित्रांनो, एकदम सोपं आहे ठीक आहे. ओके, 99 ने गुणा किंवा 999 गुणला किंवा 9999 ला गुणाचं काय करायचं, एक स्टेप समोर जायचं आणि एक स्टेप मागे घेऊन जायचो ठीक आहे. पाहून घ्या पुन्हा एक वेळा कसं काय काय केलं, समजून घ्या. चला नेक्स्ट उदाहरण पहा मित्रांनो, याच्यात आपण 99 गुणिला 9999 गुणिला 9999 असं आपण उदाहरण पाहिले होते. आता आपल्याला काय पाहायचं आहे मित्रांनो, गुणिला 101 ठीक आहे. ओके, याच्यात पण तसंच करायचं मित्रांनो. बघा 6473 × 101 आहे ना, एक काम करायचं, मी काय म्हटलं, एकावर शून्य असणारी संख्या ठेवून द्यायची. 101 आधी येते 100, याच्या आधी आपण नंतर जात होतो, याच्या आता पाहतोय आधी ठीक आहे. ओके, काय लिहायचं, लिहायचं 6743 ओके, गुणला 100 आहे ना, गुणला किती आहे 100 आहे, दोन शून्यच उचलले ठेवणे. कितीला गुणायचं होतं, 101 ला. कितीला गुणलं, 100 ला. एक वेळा कसं गुणलं, कमी गुणलं, 101 ला गुणायचं होतं, 100 ला गुणलं. एक वेळा कमी नाही गुणलं, एक वेळा कमी नाही गुणलं म्हणून काय करायचं मित्रांनो, एक वेळा इथे प्लस करायचं. काय करायचं, 6473 एक वेळा प्लस केले. याच्या आधी आपण जास्तीने गुणत होतो मायनस केलं, आता इथे कमी नाही गुणत आहोत म्हणून प्लस केला आहे. काय केलं आहे, प्लस. ओके, 3 4 ओके मित्रांनो बघा लक्षात घ्या, 3 4 7 + 3 10 कॅरी 1 हात चाला 1, 6 × 7 = 7 4 = 11 हात चाला 1, 7 + 1 = 8 and 6 681043 आवर ॲन्सर. पाहून घ्या मित्रांनो, पुन्हा एक उदाहरण घेतो आहे, पाहून घ्या समजून घ्या व्यवस्थित. ओके चला पहा मित्रांनो, दुसरं उदाहरण त्याच्यातलंच. याच्यात आपण 101 ला गुणला, आता कितीने गुणायचं आहे, 1001 ला गुणायचं आहे. इथे पण तसंच करायचं मित्रांनो, ही संख्या लिहून घ्यायची 89453 ओके, 1001 ला गुणायचं आहे. याच्या आधी किती येते, 1000 येते, एकावर 3 0, एकावर किती शून्य मित्रांनो, 3 0 ओके. आणि हा गुणाकार करणं एकदम सोपं आहे, काहीच नाही करायचं. या 89453 ओके किती शून्य, 1 2 3 0 ठेवून दिले, हा याचा गुणाकार. कितीला गुणायचं होतं, 1001 ला गुणायचं होतं. आपण 1001 ने गुणलं म्हणजे 1 ने कमी गुणलं म्हणून 1 काय करायचं, इथे प्लस करायचे, हेच प्लस करायची ही संख्या. ओके, 89453 ओके मित्रांनो, हे प्लस करायचे. ओके, आपला ॲन्सर येईल फायनल 3 + 0 3, 5 + 0 5, 4 + 0 4 9 + 3 12 कॅरी 1, 8 + 1 9 + 5 14 4 कॅरी 1, 4 × 1 = 5 ओके, 9 ओके, 8 ठीक आहे. समजलं उत्तर मित्रांनो, बघून घ्या व्यवस्थित, आलं असेल लक्षात तर पहा. ओके ठीक आहे, समजलं इथपर्यंत, चला पाहून घ्या व्यवस्थित ठीक आहे. पहा थोडा वेळ देतो आहे, बघून घ्या. चला पहा मित्रांनो, त्यानंतर नंतरचा प्रकार पाहू. याच्या आधी आपण पाहिलं होतं गुणला 99 गुणला 999, नंतर पाहिलं गुणला 101 गुणला 1001, कसा गुणाकार करायचा हे पाहिलं आहे. आता पाहायचं आहे मित्रांनो हे उदाहरण पहा, खूप खूप महत्त्वाचं उदाहरण आहे आणि प्रत्येक एक्झाममध्ये हा प्रश्न पडतो, म्हणजे पडतोच मित्रांनो, आणि याच्यात सर्वांचंच उत्तर काढतात,
पण बघा लक्षात घ्या, बऱ्याच जणांच्या त्यात वेळ विनाकारण वाया चालला जातो. गणितामध्ये मित्रांनो सेकंदा सेकंदाला महत्त्व आहे, तुम्ही मिनिटाच्या मिनिटाच्यामध्ये घालून देता. बघा लक्षात घ्या काय चुकतं आहे आपलं. हे गणित फक्त 5 सेकंदाचं गणित आहे. किती सेकंदाचं? 5 सेकंद. सर म्हणाल काय फोकनाड्या मारता, म्हणा फोकनाड्या मारत नाही मित्रांनो. लक्षात ठेवा गणित हा असा विषय आहे एका सेकंदामध्ये सुद्धा उत्तर निघते. काही काही गणिताचे पाहिल्याबरोबर उत्तर निघते. फक्त तेवढी आपली प्रॅक्टिस पाहिजे मित्रांनो, तेवढी गणितावर कमांड पाहिजे. आता बघा लक्षात घ्या या गणिताचं उत्तर तुम्ही कसं करता. तुम्ही काय केलं असतं मित्रांनो, या दोघांचा गुणाकार केला असतं बरोबर 8 9 4 2 × 70. ओके, या दोघांचा गुणाकार वेगळा केला असता, यांचा गुणाकार यांचा गुणाकार, आणि या दोघांची काय केली असती, बेरीज केली असते. आता गुणाकार करण्यात इथं वेळ गेला असता, म्हणजे इथे 30 सेकंद चालले गेले असते, इथे 30 सेकंद चालले गेले असते, 60 सेकंद झाले, आणि बेरीज करण्यात 10 सेकंद, 70 सेकंद चालले गेले, 36 मिनिटे 36 सेकंद वेळ असते मित्रांनो. किती सेकंद? 36 सेकंद. काय करायचं बघा लक्षात घ्या, 10 सेकंदात उत्तर निघते, 5 सेकंदात निघते. काय करायचं? आता इथे वेळ लागेल, ठीक आहे. ओके बघा लक्षात घ्या, तुम्ही काढू शकता 5 सेकंदात. मला उत्तर माहिती आहे याचं वाला काय आहे. हे बघा, सर्वात पहिले काय करायचं, या उदाहरणामध्ये कॉमन कोण आहे पाहायचे. कोण आहे कॉमन? 8 9 4 2 हे कॉमन आहे. 8 9 4 2 हे कॉमन आहे, बरोबर आहे. जे कॉमन आहे त्याला ब्रॅकेटच्या बाहेर घेऊन घ्यायचं, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये ठेवायचं. जे कॉमन नाही आहे त्याला ठेवायचं. कॉमन कोण नाही आहे? 70 + 30. ओके, 70 + 30 याला ब्रॅकेटमध्ये घेतलं. ओके झालं मित्रांनो, बघा लक्षात घ्या. आता पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. ओके, 8 9 4 2, ठीक आहे. ओके, आता ब्रॅकेटमध्ये आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर साईन नसते, मी ते मल्टिप्लिकेशनचं साईन असते. म्हणजे याचा प्रत्येक संख्येसोबत गुणाकार आहे. 8 9 4 2 × 70, 8 9 4 2 × 30, ठीक आहे. 70 + 30 मित्रांनो किती होते? 100. ब्रॅकेट सॉल्व्ह केलं, 100. आता तुमच्या लक्षात आलं, अरे 100 मिळाले, म्हणजे शेवट रेडीमेड काय करणे, 2 0 उचलणे ठेवून देणे. ओके मित्रांनो, ॲन्सर 8 9 4 2 1 0 & 2 0. ओके, आवर ॲन्सर 8 9 4 2 0 0. समजलं मित्रांनो? पाहून घ्या पुन्हा एक वेळा, पुन्हा एक उदाहरण घेतोय, पाहून घ्या व्यवस्थित. चला पहा मित्रांनो नंतरचं उदाहरण, एकदम सोपं आहे, बघा लक्षात घ्या, समजून घेण्यासारखं आहे, ठीक आहे. ओके, बस सेम त्याच प्रकारचं इथे काय करायचं, कॉमन कोण आहे पाहायचं, 6 4 5 9 2 6 4 5 9 2. ओके, हे कॉमन काढायचे, 6 4 5 9 2 हे काढले कॉमन. इन ब्रॅकेट काय ठेवायचं? जे कॉमन नाही आहे ते ब्रॅकेटमध्ये ठेवायचे. 760 आणि 240. ओके, साईन कोणतं राहील? प्लसचं. ओके, 760 + 240, 240 760 + 240. सोपी मित्रांनो, गणित हा विषय सोपा आहे. फक्त बघा लक्षात घ्या, इथून सोपा करा, इथून कठीण करून घेऊ नका मित्रांनो, ठीक आहे. गणितासारखा सोपा विषय नाही आहे. पूर्ण हे व्हिडिओ पूर्ण पहिल्यापासून, पहिल्या घटकापासून, संख्यांच्या प्रकारापासून ते शेवटपर्यंत हे घटक पाहाल ना तुम्ही, हे लेक्चर जर पाहाल ना, शेवटी तुम्हाला वाटेल सर गणितासारखा सोपा विषय दुसरा कोणताच नाही आहे. बाकी सर्व विषयाची आवड कमी होऊन जाईल, गणिताची आवड निर्माण होईल मित्रांनो, लक्षात ठेवा, ठीक आहे. ओके, तर काय करायचं, ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, 6 4 5 9 2. ओके, प्लस 760 आणि 240 किती होते रे? 60 आणि 40 होते 100, 700 आणि 900 होते 900, 700 आणि 200 900, 60 आणि 40 100, 900 आणि 100 होते 1000. अरे ठीक आहे. ओके, गुणाकार चिन्ह 1000, अरे जमलं का? 1000 आले म्हणजे याच्यावर 0 आले. हा तर गुणाकार एकदम सोपा आहे, रेडीमेडच आहे. 6 4 5 9 2 आम्ही उचलू आणि इथले 3 0 उचलून टाकून त्याच्यावर ठेवून देऊ रेडीमेड. समजलं मित्रांनो? कळलं? ओके, पाहून घ्या व्यवस्थित. चला पहा मित्रांनो नंतरचं, ठीक आहे. ओके, एक शेवटचं पाहू, बघा समजून घ्या काय आहे याच्यामध्ये, ठीक आहे. बस सेम गणित आहे, काय फरक पडला? मगाशी प्लस होतं, इथे काय मित्रांनो? मायनस आहे. इथे काय मायनस आहे? काहीच नाही करायचं, तसंच करायचं आहे. 8 3 4 2. ओके, इन ब्रॅकेट 240 − 140, ठीक आहे. ओके, जे कॉमन होते मित्रांनो ते ब्रॅकेटच्या बाहेर घेतले आणि जे कॉमन नाही ते ब्रॅकेटमध्ये ठेवले, ठीक आहे. ओके, 8 3 4 2. ओके, इंटू 240 − 140 किती होते मित्रांनो? 100. 8342. ओके, गुणिला 100. ओके, आता हात गुणाकार एकदम सोपाच आहे मित्रांनो. 8 3 4 2 1 0 2 0. समजलं? कळलं मित्रांनो? आलं लक्षात? समजलं? बघा लक्षात घ्या, ही झाली गुणाकाराचं पार्ट 2 मित्रांनो, ठीक आहे. ओके, दुसरा भाग गुणाकाराचा, ठीक आहे. ओके, याच्यावर आपण
जे मेन मेन उदाहरण आहे गुणाकाराचे, ठीक आहे, अजून गुणाकार बाकी आहे, दशांश पूर्णांकाचे गुणाकार, व्यवहार्य पूर्णांक, त्याच्यावर आपले सेपरेट सेपरेट लेक्चर सर्वेचे पडणार आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या. तुम्हाला जर आमचे हे व्हिडिओ जर आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन मित्रांनो कमेंट करा, ठीक आहे. धन्यवाद. आज मी तुमची रजा घेतो, त्यानंतर उद्या भेटूया आपण नवीन घटकासहित, नवीन विषयासहित आणि नवीन उखाण्यासहित. धन्यवाद.